मित्रांनो, क्रिकेट इतिहासामधील सर्वात महागडा नो बॉल म्हणता येईल, कारण एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती. अंतिम सामना होता तोही बिग बॅशमधील अंतिम सामना. आय पी एल नंतरची सर्वात यशस्वी आणि महागडी स्पर्धा म्हणजे कोणती असेल तर बिग बॅश. आणि लोकप्रिय स्पर्धा म्हटली तरी काय, बिग बॅशच म्हणता येईल आय पी एल नंतरची. त्या एका चेंडूवरती 5 धावांची गरज होती, दोन्ही खेळाडूंना आपल्या टीमला विजेतेपद मिळवून द्यायचं होतं. अशातच हा गोलंदाजी करण्यासाठी येतो. एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे, तो गोलंदाजी करतो, फलंदाज चकतो, फलंदाजाचा शॉट मिस होतो आणि तो बाद होतो आणि हॅम्पशायरचे खेळाडू जल्लोष करायला सुरुवात करतात. प्रचंड आतिषबाजी, गगनाला भिडणारी आतिषबाजी आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. प्रत्येक फॅन्स नाचू लागतं, कारण त्यांचा आवडता संघ हॅम्पशायर टीम, लोकल टीम जिंकली होती. अशातच हंपायरनं सर्व खेळाडूंना पाठीमागे बोलवून घेतलं, मग हंपायरनं तो बॉल नो बॉल डिक्लेअर केला. नो बॉल डिक्लेअर केल्यानंतर हॅम्पशायरच्या सर्वच खेळाडूंना धक्का बसतो, त्यांच्या जिंकलेल्या जल्लोषाचा सगळा हिरेमोड होऊन जातो, फत्याचं नव्हतं क्षणात होऊन जातं, कारण पुन्हा हा सामना खेळला जाणार होता. मित्रांनो, तुम्हाला फक्त कमेंट्स करायचे आहे की हॅम्पशायर विरुद्ध समोरचा संघ कोणता होता, त्याचं नाव तुम्हाला कमेंट्स करायचं आहे. शिवाय गोलंदाज आणि फलंदाज या दोघांची नाव कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि एस एस स्पोर्ट्स चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. मित्रांनो, शेवटी ही वेळच असते, वेळ ही प्रत्येकाची येते, वेळ बदलत असते. जशी गोलंदाजाची वेळ होती तशीच फलंदाजाची सुद्धा वेळ आली. वेळ ही प्रत्येकाची येते, आज आपली असेल तर उद्या त्याची असते. आज पाहिलं तर काही क्षणाआधी त्या गोलंदाजाची वेळ होती, पण काही क्षणानंतर मात्र त्या फलंदाजाची वेळ होती. आणि ती फलंदाजाची वेळ मात्र एवढी धक्कादायक होती की हॅम्पशायरचे गोलंदाज आयुष्यभर या सामन्याला कधीच विसरू शकणार नाहीत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. धन्यवाद.